नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। अखेर ठरलं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा क्रांतीचौक परिसरातच उभारणार आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर। आंबेडकरवादी संघटनेच्या प्रतिनिधींच्या सोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा। पाहूया सविस्तर बातमीपत्र। आंबेडकरवादी जनता व चळवळीतील कार्यकर्त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा सार्वजनिक ठिकाणी म्हणजे जयसिंगपूर शहरातील क्रांतीचौक परिसरातच उभारला जावा अशा भावना व्यक्त केल्या होत्या। जनभावनेचा आदर करत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जयसिंगपूर शहरातील क्रांतीचौक परिसरातच उभारण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार व पुतळा उभारणार अशी माहिती माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। गुरुवारी शिरोळ तालुक्यातील प्रमुख आंबेडकरवादी चळवळीतील संघटनाच्या पदाधिकारी सोबत झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर व सकारात्मक चर्चा होऊन हा निर्णय घेतला असल्याचे सांगताना बैठकीत उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांनी या निर्णयास सहमतीने संमती दिली असल्याचे आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी सांगितले आहे। शिरोळ तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका आहे। या तालुक्यात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी आंबेडकरवादी जनता व कार्यकर्त्यांची अनेक वर्षांची मागणी होती। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या विषयावर अनेकांनी अनेक वर्षे राजकारण केले, पण जनतेच्या या मागणीची पूर्तता करण्यासाठी कोणाकडून गांभीर्याने प्रयत्न झाले नाहीत। सन 2019 साली मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या दोन्ही महामानवांचे पुतळे जयसिंगपूर शहरात उभारण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आणि याची अंमलबजावणी करताना प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शहरातील सार्वजनिक ठिकाणी उभा राहावा अशा भावना व मागणी आंबेडकरवादी जनतेकडून होत असल्यामुळे जनभावनेचा आदर करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आपण जयसिंगपूर शहराच्या क्रांतीचौक परिसरात उभारण्याचा निर्णय घेतला असून शासन स्तरावर या कामाचा पाठपुरावा करून लवकरच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जाईल असेही आमदार येड्रावकर यांनी सांगितले आहे। यावत राजेंद्र पाटील येड्रावकर आमदार शिरोळ तालुका विधानसभा यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या जयसिंगपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी वनकंडे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जहांगीर बागवान यांना आवश्यक त्या सूचना देताना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे। संबंधित जागा मागणीसाठी आपण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांची भेट करणार असल्याचे आमदार येड्रावकर यांनी म्हटले आहे। या बैठकीत उपस्थित सर्वांच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांचा यथोचित सत्कार करताना आमदार येड्रावकर यांना पेढे भरावत आनंद व्यक्त केला आहे। डॉक्टर सुभाष सामंत यांनी आभार मानले। बैठकीस जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, नगरपरिषद बांधकाम विभागाचे अभियंता कुंभार यांच्यासह आंबेडकरवादी चळवळीतील आरपीआयचे शिरोळ तालुका सचिव संजय शिंदे, लोकजनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुधीर कुरुंदवाडे, बीआर कांबळे, संजय कुरुंदवाडे, पत्रकार आनंद शिंगे, राजू बनपट्टी, अब्दुल बागवान, सूर्यकांत कांबळे, सेनापती भोसले, संदीप भिरणगे, पद्माकर कांबळे, युवराज गायकवाड यासह विशाल ऐगोळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून हुसेन शेख। पण खास करून राजेंद्र पाटील येड्रावकर साहेबांचं आपण सर्वांनी मिळून मोठ्या संख्येने त्यांचं अभिनंदन करूया टाळ्याच्या वेगळा। त्या दृष्टीने मी माझ्या वैयक्तिक माझ्या खर्चातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याला मी ऍडव्हान्स सुद्धा दिलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा क्रांती चौकाच्या परिसरातच उभारला जाणार। कोणी काही कितीही राजकारण केलं, शेवट राजकारण कुठल्या मर्यादेपर्यंत करावं ह्याला सुद्धा काही मर्यादा असतात। ज्यावेळा निवडणुका येतात त्यावेळा एकमेकांच्या कुरबुड्या ह्या करा, पण बाबासाहेबांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा काही लोकांना राजकारण करण्याचा अभ्यास सुटलेला आहे। हे इथून कुठेतरी ह्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आणि ह्या तालुक्याची जी विकासाची जी परंपरा आहे हे विकासाच्या कामाला सगळ्यांनी सहकार्य जेणे जेणे ज्या तालुक्यातले जे लोकप्रतिनिधी असतील हे सगळ्यांनीच म्हणून जे कार्यकर्ते असतील जे नेते मंडळी असतील तालुक्यात त्यांनी एकत्रित येऊन तालुक्याच्या विकासासाठी आता हात घालून काम केलं पाहिजे। ज्यावेळा सामाजिक विषय येतो त्यावेळा सगळ्यांनी एकोप्यानं राहणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनी करून येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हा लवकरात लवकर उभा करण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करूया एवढंच सांगतो आणि थांबतो। यांनी एक चांगला तोडगा काढलेला आहे आणि या तोडग्याच्या संदर्भात आम्ही सगळे सर्वजण खुश आहोत आणि इथून पुढचे कारवाई
जास्तीत जास्त लवकर व्हावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो मी।